आणि स्टँडअप इंडिया या योजनेचं लॉन्च केलं मागासवर्गीय समाजांच्या उद्धारासाठी आणि दलितांच्या नावाखाली. तेवढ्याच जोमाने आणि तोमाने सर्व साताऱ्यातल्या सर्व प्रायव्हेट बँकेने सरकारी बँकेने ह्या सगळ्या योजना पोत्यात गुंडाळून ठेवलेल्या आहेत. तर या बँकेचा मी निषेध करत आहे आणि आज एक हा छोटा भाग होता या बँकेचा. अजून पिक्चर पुढं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जोपर्यंत कलेक्टर साहेबांचे कान उघडत नाहीत आणि मोठ्या वरिष्ठांचे कान उघडत नाही तोपर्यंत हा आंदोलन हे चालू आहे. आणि मागासवर्गीयांचा हक्क आम्ही कुणाला भीक मागत नाही. हा मागासवर्गीयांच्या नावाखाली चाललेली योजना आहे आणि मागासवर्गीयांचा हक्क त्यांना त्या मुलांना हक्क दिल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. जय भीम. मी राजरतन कांबळे भीमशक्ती पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस. कालपासून HDFC बँकेच्या या स्टँडअप इंडियाच्या या विरोधात कालपासून आंदोलन सुरू केलं आणि कालच आम्ही सांगितलं की जर जिल्हाधिकारी साहेबांनी या योजनेमध्ये किंवा या प्रकारामध्ये लक्ष जर घातलं नाही तर उद्यापासून आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन करणार आहे आणि हे आंदोलन तीव्र होत जाणार आहे. आता आज आम्ही या नादाचा जे अगदी गुंक्याचा नाद इतका आहे की आमची प्रतिक्रिया किंवा आमचं म्हणणं जिल्हाधिकाऱ्याच्या कानापर्यंत पोचवलं जावं आणि त्यांनी तातडीनं या आंदोलनाकडे लक्ष द्यावं यासाठी हे आंदोलन सुरू केलं. आज जर लक्ष दिलं नाही जिल्हाधिकारी साहेबांनी तर उद्या वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आम्ही करणार आहे आणि या HDFC बँकेचा निषेध म्हणून आंदोलन करणार आहे. तर तातडीनं जिल्हाधिकारी साहेबांनी या आंदोलनाकडे लक्ष देऊन संबंधित अधिकारी जे बँकेचे HDFC बँकेचे अधिकारी आहेत त्यांना समोरासमोर बोलवून तातडीनं या आंदोलनाचा या आंदोलनावर जे आंदोलनाची आमची प्रतिक्रिया आहे ती विचारण्यात यावी. त्यांच्यासमोर हे लोन जे कर्ज प्रकरण आहे शेखर कांबळे यांनी मागितलेलं कर्ज प्रकरण ते का नाकारतात कारण काय आहे हे कारण आम्हाला भीमशक्तीला कळलं पाहिजे आणि तातडीनं त्यांना आदेश देण्यात यावा. तातडीनं जिल्हाधिकारी साहेबांनी जो आम्हाला शब्द दिला परवा काल RDC साहेबांनी की आम्ही ते संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना समोर बोलावतो आणि चर्चा घडवून आणतो. तरी अजूनपर्यंत काय प्रतिक्रिया झाली केली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आज देखील या आंदोलनाकडे लक्ष द्यावं आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांना समोर बोलवून या योजनेबाबत त्यांना सूचना कराव्यात आणि तातडीनं योजना कर्ज प्रकरण मंजूर करणं. इथून पुढं जे काय मागासवर्गीय ग्रामीण भागातील उद्योजक आहेत यांना कर्ज ज्यांनी मागणी अर्ज केला असं कर्ज जर नाकारलं याच्यापेक्षाही भयानक आंदोलन आम्ही करणार आहे. तातडीनं या बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून योग्य तो निर्णय तातडीनं घ्यावा. याच ठिकाणी या भीमशक्तीच्या वतीने